चैतन्य आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पावेताच्या ठळक घडामोडी। ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सिद्धिविनायक मंदिर उडवण्याचं धमकीचं पत्र सापडलं होतं। प्रेम प्रकरणातील प्रियकराने प्रेयसीच्या बदनामीसाठी हे पत्रक लिहिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। ठाणे पोलिसांनी आरोपी केतन घोडकेला अटक केली। विवियाना मॉलमध्ये रविवारी दुपारी 3:30 सुमारास तळ मजला आणि पहिल्या मजल्यावरील बाथरूममध्ये दादर सिद्धिविनायक मंदिर बुक असा संदेश दिला होता। तसेच विवियाना मॉलच्या पत्रकावर दोन वेगवेगळे मोबाईल नंबर पेनाने लिहून ते आजूबाजूला पसरवले होते। गजवा हे हिंद आणि इसिस या दहशतवादी संघटनेने हा संदेश लिहिल्याचा बनाव करण्यात आला होता। यानंतर विवियाना मॉल आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती। तसेच ATSने कळवले होते। पत्रकावरील मोबाईल नंबरवरून मुलीचा शोध घेऊन तिची विचारपूस करण्यात आली। आपली बदनामी व्हावी आणि पोलिसांकडून त्रास व्हावा यासाठी एक्स बॉयफ्रेंड केतन घोडकेने हे कृत्य केल्याचे संशय तरुणीने व्यक्त केले। यानंतर केतन घोडकेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली। यानंतर वर्तक पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करून कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। फेसबुक लाईव्ह करताना कार चालवणे दोन भावांच्या जीवावर बेतल्याची घटना नागपुरात घडली। ओव्हरटेक करण्याच्या नादात कार पलटल्याने हा अपघात झालाय। पुंकेश आणि संकेत पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत। ही घटना रविवारी संध्याकाळी घडली। नागपुरातील काही तरुण झायलो कारने पार्टी करण्यासाठी काटोलच्या दिशेने जात असताना त्यातील एका तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरू केले। फेसबुक वर लाईव्ह सुरू असल्याचे बघून चालकाला सुद्धा जोश चढला। दरम्यान या तरुणांनी वेगाशी स्पर्धा करताना त्याने अनेक गाड्यांना मागे टाकले। काटोल मार्गावरील हातल्या शिवाराजवळ गाडी आल्यावर गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे झायलो कारवरील नियंत्रण सुटले। त्यानंतर गाडीने अनेक पलट्या घेत झाडाला जाऊन आदळली। या अपघातामध्ये दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विशेष म्हणजे अपघात होईपर्यंत या घटनेचे फेसबुक लाईव्ह सुरूच होते आणि फेसबुकवरून लाईव्ह पाहणारे मित्र त्यांना एन्जॉय करण्याचा सल्ला देत होते। त्यामुळे अपघात कसा झाला याचे सर्व चित्रीकरण झाले आहे। जखमींवर काटोल व नागपूर रुग्णालयात उपचार सुरू आहे। करवंदाच्या शोधात फिरणाऱ्या लहान भावावर बिबट्याने हल्ला केला। त्यामुळे जवळच असलेल्या मोठ्या भावाने बिबट्यावर दगड आणि काठीने जोरदार प्रहार करत लहान भावाचा जीव वाचवण्याची घटना मुरबाड तालुक्यातील करपटवाडी येथे घडली। 14 वर्षीय नरेश भल्ला तर 6 वर्षीय हर्षद भल्ला असे या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भावांची नावे आहेत। टोकावाडी परिसरातील झाडकर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या करपटवाडीत नरेश आणि हर्षद हे आधी शेतात भात पेरणीसाठी गेले होते। सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे दोघे करवंद शोधत शेताच्या बांधावर गेले असता यावेळी करवंदाच्या जाईत दबा घालून बसलेल्या बिबट्याने हर्षदवर हल्ला केला। बिबट्याने अचानक हल्ला केल्याने जवळच असलेल्या नरेशने आरडाओरडा करत बिबट्यावर दगड आणि काठीने वार केले। जवळच असलेली आजी ही कोयता घेऊन बिबट्यावर धावून आली। लगतच्या शेतातून कामगारही धावून आले त्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला। वन विभागाने बिबट्याची शोधमोहीम सुरू केली असता सदर बिबट्या घटनास्थळाच्या काही अंतरावर मृत अवस्थेत आढळून आला। हा बिबट्या मादी असून त्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आला। यानंतर डॉक्टरांनी बिबट्याला कोणतीही इजा झाली नसून त्याचा मृत्यू म्हातारपणामुळे झाल्याचा अहवाल दिलाय। दरम्यान टोकावाडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी लहान भावाचा जीव वाचवणाऱ्या नरेश कारगाम भल्याचे कौतुक केले। तसेच नरेशने मोठे धाडस दाखवल्यामुळे संपूर्ण गावातून नरेशवर कौतुकाचा वर्षाव होतोय। कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी 14 जूनला संप पुकारला होता। मात्र सरकारने या संपाला दाद न दिल्याने आज पुन्हा एकदा डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला। सकाळी 10 वाजल्यापासून आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याची माहिती IMA आणि DMA या डॉक्टरांच्या संघटनेने दिली। पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर केलेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कारवाई करा। डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यावर योग्य त्या शिक्षेची तरतूद करायला हवी यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेत बदल करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आज संप पुकारण्यात आला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही असे संघटनेने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले। सरकारने आता या डॉक्टरांच्या संपाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा देशभर अनेक रुग्णांचे मोठे हाल होणार असल्याची
चर्चा आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 फीवर सर्वत्र पाहायला मिळतो आणि यात भारतीय संघ चांगला जोमात आहे. आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला तब्बल 89 धावांनी नमवत विराट सेनेने आपली विजय परंपरा कायम राखली. वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत 7 वेळा भारतीय संघाने पाकिस्तानला पाणी वाजले. दरम्यान विराट सेनेने या सामन्यात पाकिस्तानला धूळ चालत आपली विजय गौडधोड सुरूच ठेवली. दरम्यान विराट सेनेने या सामन्यात पाकिस्तानला धूळ चालत आपली विजय गौडधोड सुरू ठेवली असली तरी विराटला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झालाय, यामुळे आता तोही वर्ल्ड कपला फुटणार असे चित्र दिसत आहे. भुवनेश्वर कुमारच्या उजव्या पायाच्या स्नायूंवर दबाव आल्यामुळे आपली ओव्हर सुरू असतानाच त्याला मैदान सोडावे लागले. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भुवनेश्वर 2 ते 3 सामने खेळू शकणार नाही अशी माहिती दिली. तसेच भुवनेश्वरचे दुखापत गंभीर नाहीये, त्यामुळे लवकर बरा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे असे कोहलीने सांगितले. शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीकर शिवसैनिकांकडून आदिवासी पाड्यात नित्योपयोगी अन्नधान्याचा साठा आणि साहित्य गुरुवारी पाठवण्यात आले. शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका गुलाब म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. तर शिवसैनिकांनी गोळा केलेली 1.5 लाख रोख मदत देखील आदिवासी पाड्यातील गरजूंना वाटप करण्यात येणार असल्याचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. आदिवासी आणि दुर्गम भागात भूकबळींची संख्या वाढत असताना सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नसली तरी शिवसेनेने मात्र युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मदत करण्याचा विडा उचलला. त्यासाठी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका गुलाब म्हात्रे या दाम्पत्याने पुढाकार घेतलाय. पालघर डहाणू आणि विक्रमगड पट्ट्यात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने अत्यंत जटिल जीवन व्यतीत करत आहे. 3000 किलो तांदूळ, 300 किलो तुरडाळ, 300 किलो तेल, कपडे आणि नित्योपयोगी वस्तूंनी भरलेला ट्रक या कार्यक्रमानंतर मार्गस्थ करण्यात आला. ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याने आवर्जून सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. माझा वाढदिवस बॅनर लावून किंवा कोणते कार्यक्रम ठेवून मनोरंजनाचे व्यर्थ खर्च करण्यापेक्षा आज जो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे तर दुष्काळग्रस्त भागामध्ये जा किंवा आदिवासी पाड्यांमध्ये जा, तिथे लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं, तिथे समस्या निर्माण झालेल्या आहे. तर त्यांना तिथे जाऊन तुम्ही मदत करावी. आज माझा वाढदिवस साजरा करण्याचं खरं औचित्य तुम्ही साधाल आणि त्यांच्या या आव्हानानुसार आणि शिवसेना नेहमी जिथे कमी तिथे आम्ही आणि शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या गरिबांच्या मजुरांच्या पाठीशी शिवसेना असते म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी 3000 किलो तांदूळ, 300 किलो तुरडाळ, 300 किलो गोडे तेल, गहू, काही आर्थिक मदत अशा प्रकारचा मदत त्यांना देण्यासाठी आम्ही आदिवासी भागांमध्ये जाणार आहोत आणि त्या गरिबांना आम्ही मदत करणार आहोत. विशेष म्हणजे नगरसेवक म्हात्रे दाम्पत्याने स्वतःकडील 1 लाख रुपये रोख तसेच इतर दानशूर मित्रांनी जमा केलेले 50,000 रोख असे एकूण 1.5 लाख रुपयांची मदत थेट आदिवासी बांधवांपर्यंत त्यांच्या पाडे वाडी वस्त्यात जाऊन वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक म्हात्रे यांनी दिली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे बॅनर न लावता त्या खर्चाची मदत गोरगरीब आदिवासी व मागास भागात जाऊन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आम्ही शिवसैनिक समस्त डोंबिवलीकर दानशूर व्यक्तीने प्रतिसाद दिलाय. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. भिवंडी शहरातील निजामपुरात सांतारा ते पटेल मस्जिद पर्यंतच्या निवासी वस्तीमधील 12 जणांची कडी तोडून चोरट्याने चोरी केली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यात काहींच्या घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने घेऊन चोरटे लंपास झाले. निवासी वस्तीमधील काही नागरिकांच्या घरांमध्ये चोरीचा प्रयत्न देखील झाले. या घटनामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 1,17,400 रुपये किमतीचे सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. सोबत 15,000 रुपये रोख असा एकूण 1,32,400 रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय. एकंदरच या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शहर गए थे सब लोग घूमने के लिए
तो हम लोग आए 5 दिन बाद, तो यहाँ पर ऐसा है कि सब आए पहुंचे तो ये देखे सब बिखरा हुआ है, कड़ी बड़ी है, तोड़ी हुई है, और हमारे कुछ जेवर भी और यहाँ पर ऐसा डब्बिया भी बिखरी हुई, कुछ जेवर चोरी हो गया, और ऐसा था कि 1,40,000 रुपए करीब था। पूरे इलाके में कम से कम 8 से 9 दिन जगह पे चोरी हुई है, सेम तरीके से चोरी हुई। उसके लिए महानगर पालिका के पास देने के लिए
पैसा नहीं है, लेकिन हमारे महापौर है यहाँ के, जो पिछले साल से 25 साल से जो सत्ताधारी पक्ष उसके महापौर नंद कुमार घोड़ीले साहब, उन्होंने अपने फोटो सेशन में पिछले सिर्फ उनके पीरियड के अंदर 20 लाख रुपए उन्होंने फोटो सेशन में खर्चा किया। और ऐसे कई खर्चे हैं जो आप समझ नहीं सकते कि उन्होंने अपने कैबिन के अंदर अपने बंगले के ऊपर 10 लाख रुपए खर्चा, चाय पानी पे, नाश्ते में ऐसे लाखों रुपए का खर्चा किया है। तो ये इनका पद का दुरुपयोग कर रहे हैं, इसलिए आज हम जनता की अदालत में यहाँ बैठे हैं और जनता को आज बताना चाहते हैं कि ये किस तरह से यहाँ भ्रष्टाचार हो रहा है। ये तो एक सिर्फ छोटा सा भ्रष्टाचार आज हमने उजागर किया है, लेकिन आने वाले कुछ चंद दिनों के अंदर हम इनके बहुत बड़े बड़े भ्रष्टाचार जो इन्होंने यहाँ के अधिकारियों से मिलकर किया है उसको भी उजागर करने वाले माननीय खासदार श्री इम्तियाज जलील साहब, जिन्होंने के दो दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि वो भ्रष्टाचार उजागर करने के बाद हमें पूरा यकीन है कि वो अधिकारी हो या यहाँ के पदाधिकारी हो, इनके ऊपर FIR दर्ज की जाएगी और इनको जेल रवाना किया जाएगा। वो पैसे कहाँ गया? क्यों गाड़ियाँ खरीद रहे? क्यों बार बार गाड़ियाँ खरीद रहे? क्यों फोटो खिंचा के पैसे खर्च रहे? क्यों लोगों को खाने खिला रहे? अरे औरंगाबाद की बेटी है, भूखी मर रही जा रही। प्रतिनिधि इमरान शेख सह आधार न्यूज मुंबई। देहूरोड शहरातील गांधीनगर येथील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात स्त्री जातीचा मुद्दा नवजात अल्पक सापडल्याने एकच खळबळ उडाली। सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली। स्त्री जातीच्या मुद्दा नवजात अल्पकाची पूर्ण वाढ झालेली आहे। महिन्याभरातील ही दुसरी घटना असून मागील महिन्यात याच भागात नाल्यामध्ये मृत नवजात अल्पक आढळून आले होते, त्यामुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त केला जातो। देहूरोड पोलिसांनी मृत अल्पक ताब्यात घेतले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याची घटना समोर आली। पुण्यात नळस्टॉप चौकाजवळ रविवारी ही घटना घडली। या प्रकरणी अलंकार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रवीण कदम असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। ऑनलाईन दिलेली जेवणाची ऑर्डर घेऊन प्रवीण डिलिव्हरी करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पोहोचला। ग्राहकाने ऑर्डर कॅन्सल करण्यास सांगितले, त्यावर ऑर्डर रद्द होऊ शकत नाही असे प्रवीणने सांगितल्यावर 5 ते 6 जणांनी त्याला दांडक्याने मारहाण केली। ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणारे आरोपी सध्या फरार आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। दहावी आणि बारावीच्या परीक्षा CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली घेऊन औरंगाबाद जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय शनिवारी शिक्षणाधिकारी डॉक्टर BB चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या संस्था चालकांच्या बैठकीत घेण्यात आला। यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक राम भोगले, आमदार सतीश चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर BB चव्हाण, मानसी पवार, डॉक्टर सर्जराव ठोंबरे, SP जवळकर, वाल्मिक सुरासे, MR सोनवणे आदींसह संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत काही उपद्रवी परीक्षा केंद्रे आणि केंद्र संचालक बदलण्याच्या निर्णयाला संस्था चालकांनी उत्स्फूर्तपणे संमती दिली। अनेक संस्था अशा आहेत जिथे 50 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची सुविधा नाही, पण परीक्षेच्या काळात तिथे 500 विद्यार्थी दिसतात। शिक्षण विभागाने कारवाई केल्यास हे चित्र बदलता येईल, मात्र कारवाईबाबत शिक्षण विभाग उदासीन आहे। कॉपीमुक्त परीक्षेसाठी आम्ही सर्व सहकार्य करू, शिक्षण विभागाने नियमांची अंमलबजावणी करावी असे चव्हाण म्हणाले। प्रतिनिधी इमरान शेख सह आधार न्यूज मुंबई। तर या होत्याच्या ठळक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज। तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।